कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर इथे असणारा जो उभी रेट्रे बुद्रुक आणि आणखी एक गाव मला वाटते तर तीन गावाचे मिळून 180 कुटुंब आहेत आणि साधारणतः 850 ग्रामस्थ इथे अतुलबा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्यांची व्यवस्थित केली. मी मगाशी आपल्याशी बोललेलोच आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त रेट्रे बुद्रुक आणि खुबी या दोन्ही गावांचं दरवेळेस जेव्हा जेव्हा फ्लड आला, जेव्हा जेव्हा पूर आला, त्यावेळेस त्यांना अडचणी होत आहेत. 2005 साली देखील या खुबी गावामध्ये जेव्हा पूर आला होता, संपूर्ण गाव पुरामध्ये होतं, त्यावेळेस देखील तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतीत पुनर्वसन आपण करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. मला वाटतं कदाचित फॉलोअप झाला नसेल. निश्चितपणे रेट्रे बुद्रुक आणि खुबी या दोन्ही गावांचं आव्हान संबंधित अधिकाऱ्यांना, म्हणजे हे आमच्याच डिपार्टमेंटच्या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून पूरहानीमध्ये येत असणारे एक आमचं हेड आहे, त्या हेडखाली अशा प्रकारच्या संरक्षित भिंती बांधू आम्ही शकतो. आणि म्हणून फ्लडमधून त्या हेडखाली खुबी आणि रेट्रे बुद्रुक या दोन्ही गावांना काय मदत करता येईल, कशा प्रकारच्या भिंती बांधता येतील, संरक्षक भिंती, त्याचा प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांकडून आम्ही 15 दिवसाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मागवला आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कार्यवाही 2005 झालं तसं होणार नाही. मी बारकाईने त्याचा फॉलोअप करत याच्यातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अतुलबाबा असतील, मी असेल, आम्ही याचा पाठपुरावा करून त्याच्यातून मार्ग काढू. कराड शहराच्या कराड तालुक्यामधल्या पुराची पाहणी करण्यासाठी राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येणार होते. आदरणीय मुख्यमंत्री साहेब कराडपर्यंत सुद्धा आले, पण एअर ट्रॅफिक कंट्रोलनी असे निर्देश केले की हवामान बरोबर नसल्यामुळे तुम्ही तुमचं हेलिकॉप्टर उतरू शकत नाही, त्यामुळे हवाई पाहणी त्यांना करावी लागली. आणि हवाई पाहणी करून ते सांगली जिल्ह्याची पाहणी करून कोल्हापूरला जाऊन सगळ्या मीडियाच्या प्रतिनिधींशी कोल्हापूरला त्यांनी चर्चा केली. जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विजयबापू शिवथरे यांना घेऊन आम्ही कराड शहरामध्ये विविध ठिकाणी जाऊन पाहणी केली. कराड गावामध्ये पुराच्या पाण्यामुळे जो हाहाकार झाला आहे हा आम्ही पाहिला. आणि कराड शहराला जी सगळ्यात मोठी गरज आहे, खरं तर जे काम आधी मागच्या सरकारने केलं असतं तर कदाचित आज जे पुरामुळं नुकसान झालं ते नुकसानसुद्धा झालं नसतं. पण दुर्दैव आहे की कराडला स्वतःचा मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांना आपल्या गावाला संरक्षण भिंत करता आली नाही. दगडाची संरक्षण भिंत करायची का सिमेंटची करायची ह्या निर्णयासाठी संरक्षण भिंत झाली नाही. आणि दुर्दैवानी ज्या स्वर्गीय चव्हाणसाहेबांच्या नावावर काही पक्ष काही लोक राजकारण करतात त्या चव्हाणसाहेबांच्या समाधीला सुद्धा संरक्षण भिंत पूर्ण करण्यामध्ये हे अपयशी ठरले. आज आमच्या सरकारने आदरणीय विजयबापू शिवथरे साहेबांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा केली आणि पुढच्या 10 दिवसामध्ये आम्ही 39 कोटी रुपयाचं मागं जे एस्टिमेट झालं होतं, जी दगडी भिंत करायची होती कराडला संरक्षण करण्यासाठी, कराडचं पुरापासून पाण्यापासून ते जे डेंजर लेवल आहे त्याच्यापेक्षा 1 फूट जास्तीची उंचीची भिंत, याचं 10 दिवसामध्ये टेंडर काढायचा असा निर्णय आज राज्य सरकारने केलेला आहे. आणि पुढच्या 10 दिवसामध्ये टेक्निकल सँक्शन घेऊन त्याचं टेंडर फ्लोट केला जाईल आणि कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या 15 दिवसामध्ये तिथं काम चालू होईल, अशा प्रकारचा निर्णय आज भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाच्या सरकारने घेतलेला आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की खऱ्या अर्थानं कराडला न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलेलं आहे. चंद्रकांतदादांच्या प्रयत्नामधनं हे काम झालेलं आहे आणि त्याबरोबर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे सुद्धा विशेष आभार या सगळ्या आजच्या प्रसंगाच्या निमित्तानं मी मांडू इच्छितो. कराड शहराबरोबरच खुबी गाव ही कायम पाण्यात जात असतं, त्यासाठी देखील आता पालकमंत्र्यांनी एक घोषणा केली. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या प्रणांगणामध्ये ज्या 850 लोकांना सगळी सोय जी करण्यात आलेली आहे कारखान्याच्या वतीनं, त्याच्यामध्ये जेवणाची सोय, औषध उपचाराची सोय, राहण्याची सोय, या सगळ्या सोयीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री महोदय इथं आले होते. त्यावेळेस रेट्रे बुद्रुक गावचे सरपंच, सगळे त्यांचे सदस्य सहकारी, त्याबरोबर खुबी गावचे सरपंच, त्यांचे सहकारी सदस्य यांनी मागणी केली की आमची गावं पूरग्रस्त आहेत आणि आमच्या गावांना कायमचं संरक्षण होण्याचं असेल तर कायमचं संरक्षण होण्यासाठी संरक्षण भिंत होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं संरक्षण भिंतीसाठी दोन्ही गाव 5-5 कोटी रुपयाचे प्रस्ताव आदरणीय कलेक्टर महोदयांकडे सादर करतील आणि त्वरित इरिगेशन खात्याकडे ते प्रस्ताव जातील आणि या 15 दिवसामध्ये त्याला मान्यता देण्याची ग्वाही हे आदरणीय विजयबापू शिवतरे साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं अडचणीचा काळ आपल्याला सगळ्यांना, तालुक्यातल्या लोकांना,
कराडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गावामध्ये आलेलं आहे. कराड शहरामध्ये ती सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर पालकमंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे की आता त्या संरक्षण भिंतीचं कामसुद्धा त्वरित चालू होईल आणि आज रेठरे बुद्रुक आणि खुबीलासुद्धा संरक्षण भिंतीसाठी प्रत्येकी किमान 5-5 कोटी रुपये अशा प्रकारे 10 कोटी रुपयाची मान्यतासुद्धा देण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे. कृष्णा रेटरे गावातील कृष्णा पूल देखील पाण्याखाली गेला होता, तो काही प्रमाणात जीर्ण झाला आहे अशा बातम्या येत आहेत, त्याविषयी पालकमंत्र्यांकडे काय बोलणी झाली? रेटरे बुद्रुक गाव हे ह्या जिल्ह्यामधल्या सगळ्यात मोठ्या गावांपैकी एक गाव आहे. रेटरे बुद्रुकची लोकसंख्या साधारण 12,000 आहे आणि त्याबरोबर फ्लोटिंग पॉप्युलेशन जी आहे ती फ्लोटिंग पॉप्युलेशन 5-7,000 आहे. फ्लोटिंग पॉप्युलेशन धरून रेठरे बुद्रुकमध्ये साधारण लोकसंख्या 20,000 घरामध्ये जाते आणि त्यामुळं रेठरे बुद्रुकला येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. त्याबरोबरच यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला येणारा ऊस, जाणाऱ्या साखरेच्या गाड्या किंवा होणारी वाहतूक याचासुद्धा मोठा ताण ह्या पुलावर पडतो आणि त्यामुळं ह्या पुलाला अत्यंत संवेदनशील म्हणून PWD मार्क केलेला आहे. आदरणीय चंद्रकांतदादांशी माझी याच्याविषयी चर्चा झालेली आहे आणि चंद्रकांत दादांनी मला शब्द दिला आहे की नाबार्डच्या फर्स्ट प्रायोरिटी लिस्टमध्ये हा पूल घालून किमान 35 कोटी रुपयाची तरतूद नाबार्ड आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करू असा शब्द मला दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावा करून निश्चित स्वरूपी एक नवीन विस्तारित कृष्णा नदीवरचा पूल आम्ही उभा करू याची मला खात्री आहे.